मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार नरसय्या आडम मास्तर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन वाहतूक संघटनेचे नेते रियाज सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्याचे नेते अशोक इंदापुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या विधानसभा निवडणुकीत धर्मांध भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे चेतन नरोटे आणि MIMचे फारुख शाब्दी या मतदारसंघात पैशांचा पाऊस पाडतील. त्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता प्रामाणिक उमेदवार नरसय्या आडम मास्तर यांना मत द्या असं आवाहन अशोक इंदापुरे यांनी केलं. तुम्ही हिंदूच्या गुरुतापाला जर का बळी पडला तर तुमचं नुकसान तुम्हीच करून घेणार, कारण आम्हाला आमच्या रोजीरोटीच्या प्रश्नावरती बोलणारा माणूस पाहिजे. मास्तर काय बोलतात मी त्या सभेमध्ये, बेरोजगारांना काम द्या म्हणून सांग. एकीकडे आमचं सिलेंडर करून ठेवले 1200 रुपये, जे आम्हाला 550 रुपयात मिळत होतं. वर्षाकडे 8 सिलेंडर म्हणले तरी सुद्धा आम्हाला 7.5-8 हजार रुपये आमच्या सभेत काढून दिला. GST तर मारा आमच्यावरती आहे, टॅक्सेच्या माध्यमातून आमच्यावरती महागाई वाढवून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आम्हाला 1.5 हजार रुपये, तुम्ही आम्हाला गाजर दाखवू नका, आम्हाला रोजगार द्या, आमच्या पोरांच्या हाताला काम द्या, आम्ही सन्मानाने जगू इच्छितो. तो प्रश्न विधानसभेमध्ये आडम मास्तर मांडत असतात, गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम आडम मास्तर करत असतात. तर नरसय्या आडम मास्तर हे सभेला संबोधित करताना म्हणाले की मी तमाम सोलापूर जनतेच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी उभा आहे. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवून त्यांना लोकसभेत पाठवलं त्यांनी आपल्याशी विश्वासघात केला, याचा बदला घेण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मला प्रचंड मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत करू, कृपया माझ्या निवडणूक पाच दिवस असतात, माझ्याकडे दत्ता समस्या आहे, देशकर आहे. देशकर म्हणजे आम्ही 25 लाख रुपये आणलेले आहे. त्याला सांगितलं आम्ही घेत नाही, त्यांनी चलाखी काय केली. निदान आमच्या मोटारीच्या शीट मध्ये असं दत्तनगर मध्ये फिरून येऊ तुम्ही निदान आमच्या मोटारीत कसा, मला माहित आहे मोटारीमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी आणि मोबाईल मध्ये शूटिंग करून आम्हाला बदनाम करणार म्हणून आम्ही बसलो. आमचे शेकडो कार्यकर्ते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, दिनेश घोडके, अखिल शेख, नरसिंह म्हेत्रे, अशोक तांबोलू, विश्वनाथ म्हेत्रे, देवीदास कुमार, हाफिज अपूपकर, रमेश चक्राल, अनिल लिंबोळे, अजित पटेल, नरसय्या कंदुल, मोहम्मद हनीफ सातखेड, अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख यांनी केलं. सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी, तर आभार बापू साबळे यांनी मानले. सरकार नाही स्थापन करून दिलं, निवडणुका नाही घेतल्या, या काळामध्ये तुम्ही काही झोपा करताय की काय, हा खराब सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या व्यासपीठावरून मी विचारतो. आणि हे सगळं बदलायचं असेल बाकीच कॉम्रेड आडम मास्तर करता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले ते सर्व तुमचा पंचनामा करणार आहेत. प्रत्येक सोलापूरच्या गल्ली बोरामध्ये घरासमोर जाऊन आम्ही तुमचा पंचनामा करणार आहोत, तुम्हाला उघड पाडणार आहोत तुम्ही काय केलं
याचा